आता बघूया टॉप 9 महत्वाच्या बातम्या. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी 3 सप्टेंबरला सुनावणी. दोन्ही प्रकरणं सारखी असल्यानं एकापाठोपाठ सुनावणी होणार. दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी अंबादास दानवे यांची भेट. नायगाव इथे जात दानवेंकडून सांत्वनपूर भेट. आगामी विधानसभेला जनतेची इच्छा आणि पक्षाच्या आदेशाचं पालन करेन. काँग्रेसच्या लोकांचाही मला मतदान करण्याचा अधिकार. भाजप नेते गोपाळ शेट्टींचं वक्तव्य. अजित पवार गटाची जनसन्मान रॅली सोमवारी बारामतीत येणार. दादांच्या होमग्राऊंडवर रॅलीच्या भव्य स्वागताची जय्यत तयारी. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दादा बारामतीकरांशी काय संवाद साधणार याकडे लक्ष. नवी मुंबईतील उरण विधानसभा मतदारसंघात शेकापच्या कार्यालयावर भाजपचा झेंडा लावण्याचा प्रयत्न. झेंडा लावणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना रोखलं. भाजपचा झेंडा उतरवून शेकाप कार्यकर्त्यांनी त्यांचा झेंडा लावला. अमरावतीत आज राणा दाम्पत्याकडून दहीहंडीचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सिने अभिनेते उपस्थित राहणार. सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका. एलपीजी सिलेंडर महागला. सिलेंडरच्या किमतीत 39 रुपयांनी वाढ. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांना उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर. राष्ट्रपतींच्या हस्ते विधानभवनात झिरवाळांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार. राज्यातील 4 लाख विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन नोकरीच्या संधी देणं राज्य सरकारचं उद्दिष्ट. राज्य सरकारकडून जर्मनसोबत सामंजस्य करार. शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची माहिती.